स्वाती काय अधिक माहिती या संदर्भात. खरं तर सुरुवातीपासून असं म्हटलं जात होतं की मुंबईकर पुणेकरांचं अनुकरण करणार नाहीत, पण खरोखरीच हे सत्य ठरताना दिसतंय. मुंबईमध्ये अगदी बंपर मतदान. खरं तर असं म्हणायला हरकत नाही, कारण दुपारी जर फक्त एक तर उत्तर मुंबईबद्दल बोललो तर 33% इतकं मतदान झालेलं आहे. आणि मी आत्ता सरदार वल्लभभाई पटेल स्कूल बोरिवली वेस्टमध्ये आहे. जर आपण इथे बघितलं की लोक येतच आहेत, आपण जिकडे पोलिंग सेंटर आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, कारण काही नेटवर्क इश्यू आहेत त्याच्यामुळे तिथपर्यंत आपण वर जाता येत नाही आहे. पण आत्ता जर इथे बघितलं मेन गेटवर, कारण वर साधारणतः 7-8 मतदान केंद्र आहे, तिकडे रांग आहे लोकांची, लोक येत आहेत मतदान करतायत. मग काही जणांनी दुपारचं जेवून येणं पसंत केलेलं आहे, तर काही जण मात्र सकाळीच रांगा लावून उभे होते आणि मतदान केलंय. एक साधारणतः जेव्हा आपण 1 वाजेपर्यंत 33% उत्तर मुंबईत मतदान होते असं म्हणतो, याचाच अर्थ मागच्या वर्षाचा जो साधारणतः 55% रेकॉर्ड होता तो कुठे ना कुठेतरी मुंबईकर मोडतात असं बघायला मिळतंय. आपल्याबरोबर आपचे उमेदवार आहेत इकडे, आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घ्या. अमोल जाधव अपक्ष उमेदवार आहेत. आणि अमोल, मला सांगा की साधारणतः तुम्हाला काय वाटतंय की मतदान कसं होत आहे? मतदानाचं जेवढा झालं पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीये, खूप कमी प्रमाणामध्ये आहे. काही मागच्या जर मागच्या म्हणजे आधी 2014 जर आपण तुलना केली तर मतदान कसं होतं? 2000 तुलनेमध्ये खूप कमी प्रमाण आहे, कारण कार्यकर्त्यांचा पण ओघ जर बघितला तर खूप कमी. अपक्ष उमेदवार ज्यांचं असं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांचा ओघ कमी आहे, पण जर आपण इथे उत्तर मुंबईत बघितलं का अधिक खूप जास्त मोठ्या प्रमाणात गुजराती उमेदवार जिकडे जिकडे बघायला मिळतो तिकडे हा गुजराती उमेदवार मतदार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. आताही जर आपण बघितलं की दुपारी 3:15 झालेत, अशा वेळेला ऊन आहे आणि तरीही लोक येत आहेत आणि मतदान करतायत. इथे आता आपण बघतोय की काही जणांनी सकाळपेक्षा दुपारी मतदानाला येणं पसंत केलेलं आहे. काही महिलांकडे जाणून घेऊया. मला सांगा आप सुबह नहीं अभी आई तो मतलब सब घर का काम निपटा कर आई है क्या, ऐसा कुछ था? नहीं ऐसा कुछ तो नहीं था, लेकिन घर का काम निपटा के तब भी आई. हेच आहे की घरचं सगळं काम उरकून येणं लोकांनी पसंत केलं. आपण जर बाहेर बघितलं तर अनेक लहान मुलं बघतात, म्हणजे ज्या आयांना आपल्या घरी आपल्या मुलांना सोडून येता येत नव्हतं तर असे लोक इथे मतदानाला आलेले बघायला मिळतात. काही फर्स्ट टाईम वोटर्स वगैरे पण बघायला मिळतात. आपण काहींशी बोलण्याचा प्रयत्न करूया. आप फर्स्ट टाईम वोटर हो? अच्छा, अजून काही लोक इथे येत आहेत, आपण त्यांच्याकडे संवाद साधूच. पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर मुंबईतली जर तुलना केली आपण एक दक्षिण मुंबईमध्ये 28%, उत्तर पूर्व मुंबईमध्ये साधारणतः 30% आसपास, त्यामुळे मुंबईकर कुठे ना कुठेतरी एक चांगली मतदानाची टक्केवारी गाठणार आहे असं दिसते. प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे, थोड्याफार फरकाने काही बूथवर लोक कमी आहेत, पण काही बूथवर मात्र मोठ्या प्रमाणात मतदानासाठी रांग लावलेली आहे. आपण जर ही शाळेचा अंदाज घेऊ शकलो तर आतमध्ये रांग लावलेली आहे लोकांनी, याचाच अर्थ असा घेऊया की मुंबईकर रांगा लावून मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आपल्या मतदानाचा